बालमित्रांनो आज आपण वाचणार आहोत गोष्ट गोष्टीचे नाव आहे झोपाळू भीमा रामू धोब्याच्या गाढवाचं नाव आहे भीमा भीमाला झोपायला खूप आवडायचं सकाळी लवकर उठणं त्याला अगदी नको वाटायचं रामूधोबी मग भीमाला खूप रागवायचा एक दिवस शेजारच्या गौरी गाईने त्याला विचारलं भीमा तू असा दुःखी का रे बाबा भीमा म्हणाला अग काय सांगू तुला पहाटे लवकर जागच येत नाही मला तू मला पहाटे लवकर उठवशील का हो नक्की गौरी म्हणाली दुसऱ्या दिवशी पहाटे गौरी जोरजोरात हंबरली पण दाराडूर झोपलेल्या भीमाला काही जाग आली नाही संध्याकाळी भीमा नदीवरून परतला तिथे मोती कुत्रा आला होता तो मोतीला म्हणाला मोती मला पहाटे जागच येत नाही रे तू उठवशील का मला हो नक्की मोती म्हणाला दुसऱ्या दिवशी पहाटे मोती भो भो भुंकला पण भीमा उठला का अं मुळीच नाही त्या संध्याकाळी भीमाला चिनू कोंबडा भेटला भीमा चिनूला म्हणाला तू तर कोंबडा आहेस तू पहाटे आरवतोस आणि सगळ्यांना झोपेतून उठवतोस तू मलाही उठवशील का हो नक्की चिनू म्हणाला दुसऱ्या दिवशी पहाटे चिनू कुकू चकू असं जोरजोरात आरवला पण भीमा जागा झाला का नाव नको त्या संध्याकाळी भीमाला भेटला काळू कावळा काळू मजेत कावकाव -काव करत होता काळू तू मला पहाटे उठवशील का रे त्यानं विचारलं काळू म्हणाला का नाही मी तुला नक्कीच ओरडून उठवीन दुसऱ्या दिवशी पहाटे काळू कावळा काव 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 करून थकला पण भीमा आपला डाराडूर भीमा बिचारा अगदी निराश झाला दुसऱ्या दिवशी पहाटे आली एक माशी आणि बसली जाऊन भीमाच्या नाकाशी छी जोरजोरदार जोरदार शिंका येऊन भीमा ताडकन उठला अरे कसा बरं उठलो झोपेतून आज लवकर मी उठवलं तुला माशी म्हणाली खरच तुम्हाला असं रोज पहाटे उठवशील का हो नक्की माशी म्हणाली भीमा आता खुश झाला माशीची युक्ती त्याला पहाटे उठायला चांगलीच उपयोगी पडली बालमित्रांनो आवडली ना गोष्ट तर आता या गोष्टीवरती एक प्रश्न आहे भीमा गाढवाला काही केल्या पहाटे जाग येत नसे त्याच्या मदतीला आली त्याची एक चिटुकली मैत्रीण भीमा पहाटे लवकर कसा उठायला लागला आता हे तुम्हाला याच्यावरून सांगायचं आहे हा हा आणखी एक गोष्ट आता ही गोष्ट आपण वाचली पण आता ही फक्त तुम्हाला वाचायची आहे मग त्यासाठी काय करायचं व्हिडिओचा आवाज कमी करायचा आणि ही पूर्ण गोष्ट वाचून काढायची आहे